नमस्कार मित्रांनो, तर वन विभागाबद्दल एक न्यू अपडेट आहे। जर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल, पेमेंटचे बद्दल असेल किंवा डॉक्युमेंट्स अपलोडिंगबद्दल असेल, जे काही करेक्शन करायचं आहे तर त्याबद्दल अपडेट आलेली आहे। त्यानंतर कशाप्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे, त्यानंतर कशाप्रकारे जे आहे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे डॉक्युमेंट्स त्यानंतर एडिट करू शकता, टोटल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। त्यानंतर तुमचा फॉरगेट पासवर्ड करून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता। जर तुमच्याकडे तुमचे जे काही आय डी आणि पासवर्ड नसेल ते सुद्धा तुम्ही इथून फॉरगेट करू शकता। तर जे काही तुम्हाला ईमेलला आलेलं असेल, ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड टाकून इथं कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। तर मी माझा जो काही फॉर्म आहे इथं लॉग इन करून घेत आहे। त्यानंतर माझी जी इन्फॉर्मेशन आहे तर मी इथं ब्लर केलेली आहे। त्यानंतर पोस्ट सिलेक्शन यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल। त्यानंतर ज्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे ते तुम्हाला पोस्ट इथं तुम्हाला दिसेल। तर मी ते ज्या माझे जे काही बॅक येणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते टोटल ॲप्लिकेशन फॉर्म ते तुम्हाला इथं दिसेल। त्यानंतर बाजूलाच त्याच्या बाजूला एक हेल्प डिस्क म्हणून एक ऑप्शन दिसेल, सिम्पली त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला क्लिक हेअरचं एक ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल, तुमची जे काही प्रॉब्लेम कॅटेगरी आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म किंवा पेमेंट यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर माझा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्यावरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन, त्यानंतर एडिट प्रोफाईल इन्फॉर्मेशन, त्यानंतर तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला इथं चेक करायचं आहे, किंवा डॉक्युमेंट्स रिलेटेड इन्क्वायरी करायची आहे, किंवा डॉक्युमेंट्स अपलोडेड इन्क्वायरी करायची आहे, जे काही तुम्हाला इथं इन्क्वायरी करायची आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। तर इथं जे आहे तुम्हाला जे काही इन्क्वायरी करायची आहे, ज्याबद्दल तुम्हाला जर फॉर्म एडिट करायचं असेल ते तुम्हाला ऑप्शन मिळेल। त्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स अपलोडेड करायचे आहे, तर इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर जे आहे इथं तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता। त्यानंतर इथं तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला इथं द्यायचं आहे, जे की तुमचा फॉर्म जर तुमचं डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला इथं तुमच्या डेमोसाठी जे आहे ते तुम्हाला तुमचं जे काही स्टेटमेंट आहे की माझे डॉक्युमेंट्स जे आहे ते अपलोड झालेले नाही ते तुम्हाला इथं रिझन त्याचं द्यायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स एडिट जे काय तुमचा फॉर्म आहे त्यामध्ये करेक्शन करू शकता, डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड करू शकता। तर हे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं आलेलं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला जर डॉक्युमेंट्स अपलोडचा प्रॉब्लेम असेल तर इथं तुम्ही डॉक्युमेंट्स रिलोड अपलोड करू शकता, किंवा तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला इथं द्यायचं आहे की तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहे ते व्यवस्थितरित्या अपलोड झालेले नसेल, किंवा तुमचं पेमेंटचं जर ऑप्शन असेल तर इथं तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मच्या जागी जे आहे तुमचं जे काही पेमेंटचं ऑप्शन तुम्हाला इथं सिलेक्ट करून पेमेंट तुमचं फेल झालेलं आहे की काय झालेलं ते तुम्हाला इथं रिझन द्यायचं आहे। तरीसुद्धा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।